हॅलो फ्रेंड्स, हाव आर यू, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। तर मित्र हो, आजच्या या लेक्चरमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे अत्यंत इंटरेस्टिंग अशी रचना, ज्या रचनेचा उपयोग आपल्याला नेहमी आपल्या व्यावहारिक जीवनामध्ये करावा लागतो। मित्र हो, कल्पना करा, समजा तुम्ही तुमच्या मित्रांमध्ये बसलेला आहात आणि तुम्ही तुम्हाला तुमच्या मित्राला असं विचारायचं आहे, अरे तू कधी अमेरिकेला गेलेला आहेस का? खास करून पुणे मुंबईचे लोक, हां तू कधी अमेरिकेला गेलेला आहेस का? तर मग याला इंग्लिशमध्ये म्हणायचं कसं? पहिलं टार्गेट। दुसरं, चला याला इंग्लिशमध्ये कसं म्हणायचं हे शिकल्यानंतर समोरच्याने त्याचं उत्तर कसं द्यायचं, ह्या दोन्ही गोष्टी मी तुम्हाला आजच्या या लेक्चरमध्ये शिकवणार आहे। हां, चला, समजा एखाद्याला तुम्हाला विचारायचं आहे की तू फ्रान्सला कधी गेलेला आहेस का, तर त्याच्यासाठी स्ट्रक्चर कोणतं आहे मित्रांनो, पहा, तू पहिल्यांदा घ्यायचं, त्या ठिकाणाचं नाव लिहायचं, कधी गेलेला आहेस का। उत्तरामध्ये तो समोरचा काय म्हणणार? आता हा प्रश्न तो इंग्लिशमध्ये कसा विचारणार? हॅव यू एवर बीन टू, त्या ठिकाणाचं नाव इथं लिहून काढायचं। त्याचं उत्तर तो मराठीत काय देणार? की मी त्या ठिकाणाला गेलेलो आहे। हां, तर हे झालं मराठीतलं। आता इंग्लिशमध्ये कसं करायचं? आय हॅव बीन टू, रिकामी जागा, ते त्या ठिकाणी ॲड करून टाकायचं। चला, आता कोणत्या गावाला गेलेला आहेस हा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे, ते डोक्यामध्ये आणा। सांगा काय विचारणार तुम्ही? समजा तुम्ही तुमच्या मित्राला तुम्हाला असं विचारायचं आहे की तू फ्रान्सला कधी गेलेला आहेस का, तर मग या ठिकाणी काय लिहिणार मित्रांनो मराठीत तुम्ही? हां, या ठिकाणी लिहिणार फ्रान्स। तू फ्रान्सला कधी गेलेला आहेस का, हा झाला मराठी प्रश्न। मला इंग्लिशमध्ये बसवायचं कसं? पहा, हॅव यू एवर बीन टू, हां, कोणत्या देशाचं नाव आहे? फ्रान्स। तर इथं लिहिणार मग तुम्ही फ्रान्स। हॅव यू एवर बीन टू फ्रान्स, म्हणजे तू कधी फ्रान्सला गेलेला आहेस का, हा झाला प्रश्न। प्रश्न तर विचारला, मग याचं उत्तर कसं द्यायचं? इमॅजिन की समोरच्याने एखाद्यानं असं आपल्याला प्रश्न विचारला, तर त्याचं उत्तर कसं द्यायचं? आता मराठीमध्ये तर माहिती आहे आपल्याला की मी फ्रान्सला गेलेलो आहे, हे मराठीत आपण खटकन सांगणार तेव्हाच की मी फ्रान्सला गेलेलो आहे। पण इंग्लिशमध्ये कसं करायचं? सुरुवातीला काय करायचं? आय हॅव बीन टू लिहिलं, मग कोणत्या देशाला तुम्ही गेलेला आहात त्या देशाचं नाव लिहून काढा। काय लिहिणार हो इथं? फ्रान्स। कसं झालं वाक्य? आय हॅव बीन टू फ्रान्स, आय हॅव बीन टू फ्रान्स, अशा पद्धतीने तुम्ही त्याचं उत्तर देऊ शकता इंग्लिशमध्ये। मग आता एक काम करा ना, ज्या ज्या ठिकाणी हे स्थळाचं नाव दिसायलं का, ते स्थळाचं नाव काढून टाका। हां, आणि त्या त्या ठिकाणी, म्हणजे हे जे स्थळाचं नाव दिसायलं ना, ते एक एक काढत राहायचं आणि तुम्हाला कोणत्या स्थळाबद्दल विचारायचं आहे त्याचं नाव तिथं टाकत राहायचं। आता पहा, इथं फ्रान्सला आहे ना, एक काम करतो मी, आता तू मुंबईला, मुंबईला कधी गेलेला आहेस का, तर मग आता जिथं फ्रान्स आहे त्या ठिकाणी काय लिहावं लागेल? मुंबई। प्रश्न कसा तयार झाला? हॅव यू एवर बीन टू मुंबई, हॅव यू एवर बीन टू मुंबई। मग आता उत्तरामध्ये मी मुंबईला गेलेलो आहे, मग इथं काय येणार मित्रांनो? मुंबईला गेलेलो आहे। तर मग ज्या ठिकाणी फ्रान्स आहे तिथं काय येणार? मुंबई। येत आहे लक्षात? या पद्धतीने असे कित्येक वाक्य तयार करा ना, काय प्रॉब्लेम आहे? आता एक ह्याच्यामध्ये गमत आहे मित्रांनो, की प्रश्न विचारला की तू मुंबईला कधी गेलेला आहेस का, हे त्याचं ट्रान्सलेशन इंग्लिशमध्ये हॅव यू एवर बीन टू मुंबई। उत्तरामध्ये तो म्हणतो आहे की मी मुंबईला गेलेलो आहे, पण प्रत्येकजण गेलेलं नसते ना मित्रांनो। एखादं असं म्हणू शकते की मी कधी अमेरिकेला गेलेलो नाही, मी कधी इंग्लंडला गेलो नाही, खरंच गेलेलो नाहीत ना आपण, आलं लक्षात? मग त्याचं उत्तर कसं द्यायचं? का त्याचं बी हेच उत्तर आहे हे तर कळणं गरजेचं आहे। चला सांगतो मी तुम्हाला, पहा मित्रांनो, पहिल्यांदा एक प्रश्न तयार करतो, तू इंग्लंडला कधी गेलेला आहेस का, इंग्लंडला कधी गेलेला आहेस का, हां, हा झाला मराठी प्रश्न। इंग्लिशमध्ये कसं म्हणायचं? हॅव यू एवर बीन टू, मुंबईच्या जागी काय लिहिणार इथं? इंग्लंड। काय लिहिणार? इंग्लंड, झाला प्रश्न। मग आता उत्तरामध्ये मी कधीच गेलेलो नाही आहे समजा, किंवा तुम्ही इंग्लंडला कधीच गेलेले नाही, तर मग कसं करायचं? पहा, मी, हां, मी इंग्लंडला कधीही गेलेलो नाही। आता हे झालं त्याचं मराठीमध्ये। हां, तर मग आता इंग्लिशमध्ये करण्यासाठी काय करावं लागेल? फार सोपी ट्रिक आहे मित्रांनो, त्याचं काय करायचं माहिती आहे का? आय हॅव लिहून काढायचं, आय हॅव लिहून काढायचं, त्याच्यानंतर नेवर लिहायचं, आय हॅव नेवर बीन
टू इथं पुढे लिहा आता इंग्लंड, म्हणजे मी इंग्लंडला कधीही गेलेलो नाही, मी इंग्लंडला कधीही गेलेलो नाही. मग आता स्थळाची नावं बदलत राहा. हां इथं इंग्लंड आहे ना, आता पहा कसं गेलं. तू इंग्लंडला कधी गेलेला आहेस का? हॅव यू एव्हर बीन टू इंग्लंड? उत्तरामध्ये काय दिलं? आता आपण नाही म्हणलोय, नाही गेलेलो आहे नाही. मी इंग्लंडला कधीही गेलेलो नाही. नाही जर म्हणायचं असेल तर काय करायचं? आय हॅव नेव्हर बीन टू इंग्लंड, किंवा त्या ठिकाणाचं नाव लिहायचं. आता हे मोडून काढतो, हे त्या ठिकाणाचं नाव. विचारत राहा प्रश्न, आता प्रश्न विचारत राहा. की समजा तू जर्मनीला कधी गेलेला आहेस का? प्रश्न कसा होईल? हॅव यू एव्हर बीन टू जर्मनी? जी ई आर एम ए एन, हॅव यू एव्हर बीन टू जर्मनी. उत्तरात काय द्यायचं आहे आपल्याला? की मी जर्मनीला कधीही गेलेलो नाही. तर मी इथं जर्मनी लिहून काढा, जर्मनीला कधीही गेलेलो नाही. मग आय हॅव नेव्हर तर वापरायचे नाही या अर्थाने, बीन तर वापरायचे, टू तर वापरायचे. टूच्या नंतर घ्या जर्मनी, टूच्या नंतर घ्या जर्मनी. बघा मित्रांनो आता वाक्य कसं झालं. आय हॅव नेव्हर बीन टू जर्मनी. या पद्धतीने मित्र हो तुम्ही कितीही वाक्य तयार करू शकता. आता हा प्रश्न सुटलेला आहे. तुमच्या गावाच्या आसपास एखादं खेडं जरी असेल, हां, हॅव यू एव्हर बीन टू बोरी, हॅव यू एव्हर बीन टू वडगाव, विचारा ना प्रश्न काय फरक पडायला आहे. मग तो उत्तरामध्ये काय म्हणेल? आय हॅव बीन टू बोरी, आय हॅव बीन टू वडगाव असं उत्तर देईल. आणि तो जर गेलेला नसेल, आय हॅव नेव्हर बीन टू वडगाव, मी वडगावला कधी गेलेलो नाही. अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही हा प्रश्न विचारू शकता आणि त्याची उत्तरे या पद्धतीने देऊ शकता. ओके स्टुडंट, आजच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला हे शिकवलं की कसं विचारायचं एखाद्याला की तू त्या ठिकाणी गेलेला आहेस का. ओके स्टुडंट, की आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच चांगल्या प्रकारे समजला असेल, आवडलाही असेल. तर कमेंट करा, कमेंट करून मला सांगा की तुमची डिमांड काय आहे, तुम्हाला नेमकं काय अपेक्षित आहे. ओके स्टुडंट, थांबूयात इथे आपण, पुन्हा एकदा भेटूयात नवीन एखाद्या लेक्चरमध्ये. थँक्यू.